पॉक्सोच्या गुन्ह्यामधून आरोपीची जामिनावर मुक्तता झाली. यात हकीकत अशी, 15 जून 2024 पासून पीडिता ही तिच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तोंड ओळखीचा मुलगा वाहिद याने पीडिता कॉलेजमध्ये ये जा करत असताना तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. 20 ऑगस्ट 2024 रोजी यातील पीडिता दुपारी 3 वाजता कॉलेजमध्ये मैत्रिणीसोबत वॉशरूमला जात असताना यातील आरोपी क्रमांक 1 याने पीडितेकडे बघून विचित्र आवाज काढून शुकशुक करून घाणेरडे इशारे करू लागला. 21 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5:30 कॉलेज सुटल्यावर पीडित ही मैत्रिणीसोबत गेट बाहेर येत असताना आरोपी गेट समोर उभा होता. पीडिता ही समोरून जात असताना आरोपीने पीडितेच्या डाव्या हातास खेचून ओढून बोलला की माझ्या भावाला घेऊन आलेलो आहे, तुला बघून घेतो, तुला आता सुट्टी नाही. अशा आशयाची फिर्याद आरोपीवर BNS कलम 74-75-1 79-351-2-3-5 आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम 8-11-12 प्रमाणे आरोपी शाहिद बादशाह शेख याच्यावर जेल रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली होती. यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट अखिल शाक्य यांनी वकीलपत्र दाखल करून युक्तिवाद केला. सदरच्या युक्तिवादामध्ये आरोपीचा सहभाग प्रत्यक्षपणे सदर घटनेमध्ये कुठेही आढळून येत नाही. आरोपीवर बिनबुडाचे आरोप करून खोट्या स्वरूपाची फिर्याद दाखल केली आहे असा युक्तिवाद केला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीची मेहरबान विशेष न्यायाधीश पॉक्सो SV केंद्रे यांनी 20,000 रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश दिला. यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट अखिल शाक्य, अॅडव्होकेट अजिंक्य शाक्य, अॅडव्होकेट दर्शना चक्रवर्ती, अॅडव्होकेट अश्विनी कांबळे यांनी काम पाहिले. सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा.